बीडी म्हणल्यावर जुन्या लोकांना आठवते उंछछाप गाईछाप कोंबडा छाप वासरू छाप अशा अनेक नावाने भारतात बिड्या होत होत्या येथील बहुतांश नाशिकच्या सिन्नर भागातल्या या बिडीच्या धंद्यातलं सगळ्यात मोठं नाव होतं उंछाप बिडीचं एकोणीसशे नव्वद साली ऊनछाप बिडी एका दिवसाला एक कोटी बीडीचं उत्पादन करत होती सिन्नरच्या बिडी कारखानदारांपैकी सर्वाधिक आयकर देणारा ब्रँड म्हणून त्यांची ओळख होती उनछाप बिडी एका वर्षात नाशिक परिसरातून जी काय आयकर गोळा करत होती त्यापैकी पंचवीस टक्के आयकर एकटी ही कंपनी भरायची असं सांगितलं जातं की एकोणीसशे तीसच्या काळात त्यांच्या कंपनीत सोळा हजार महिला काम आला होतं उंछा बीडीची ही माहिती तशी आघाडी महाराष्ट्राच्या मातीतून पुढे येत अगदी इंग्लंड स्वित्झर्लंडपर्यंत या बिडीचं कौतुक झालं पण बीडीची सुरुवात कशी झाली बिडीच्या सुरुवातीचे अनेक वेगळे दाखले दिले जातात मात्र बीडीचा कोणी संशोधक नाही ही गोष्ट मात्र नक्की सुरुवातीच्या काळात हुक्का होता हा हुक्का प्रवासात वापरत नव्हता शिवाय हुक्का पेटवण्यासाठी अनेक गोष्टींचा गुत्ता करावा लागायचा त्याला पर्याय म्हणून चिलीम आली चिलीमला देखील मर्यादा होत्या चिलीम भरायची म्हणली तर पुन्हा त्रास आलाच अशावेळी गुजरातच्या भागातून बीडीची संकल्पना पुढे आली मिळेल त्या पानात तंबाखू वळायची आणि पेटवायची अशी पद्धत पुढे गुजराती लोक मुंबईत आले आणि मुंबईत देखील बीडीचा प्रस्ताव वाढू लागले एकोणीसशेच्या काळात फक्त मुंबईत असणाऱ्या गुजराती लोकांमध्ये हे बीडीचं प्रमाण जास्त होतं त्यानंतर विडी अथवा बीडी नाशिक परिसरात पोहोचली सिन्नरजवळच्या डुबेरे गावच्या बाळाजी वाजे यांनी मुंबईची बिडी पहिल्यांदा नाशिकमध्ये आणली एकोणीसशे सहा साली बीडीचा पहिला कारखाना या भागात सुरू झाला त्यांचं पाहून एकोणीसशे दहा साली येवल्याच्या भिकुसा क्षत्रिय यांनी या व्यवसायात पदार्पण केलं एकोणीसशे बावीस साली बस्तीराम सारडा यांनी देखील आपला कांदा आणि लसणाच्या दलालीसोबत बिडीचा व्यवसाय सुरू केला बिडीला साता समुद्रापर घेऊन जाण्याचं श्रेय जातं ते सारडा कुटुंबाला बस्तीराम सारडा व त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र किसनलाल सारडा यांनी हा व्यवसाय वाढवला किसनलाल सारडा यांना लोक मिस्टर बिडी या नावाने आजही ओळखतात सारडा यांनी त्या काळात किंग फिशरच्या कॅलेंडरप्रमाणे बिडी कामगार महिलांचं कॅलेंडर प्रसिद्ध केलं पण एक किंग सारखं असलेलं नव्हतं तर विडी कामगार महिलांच्या कामाचं कर्तृत्व दाखवण्याचा हा मार्ग होता किसनलाल सारडा यांनी आपल्या बिडीचं व्हॅनिला बनाना स्ट्रॉबेरी असे वेगवेगळे सहा फ्लेवर त्या काळात आणले होते विडीच्या उद्योगात ब्रँडिंग कधी आलं सुरुवातीच्या काळात विडी उद्योग आणि ब्रँड हे समीकरण नव्हतं पण बीडीचा उद्योग यशस्वी झाला स्पर्धा वाढली आणि स्वतंत्र ओळखीची गरज भासू लागली सारडा यांनी छाप नाव रजिस्टर करून घेतलं चांडक यांनी कोंबडा छाप तर गाय गायछाप निंबाळकरांनी वासरू छाप हे सुरू केलं पुढे वाजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला लोकभावना समजून हे नाव पुढे टाळलं गेलं आता ऊन छाप बीडचे हे मालक कसे होते राजस्थानमधून आलेलं सारडा कुटुंब दोनशे वर्षापासून महाराष्ट्राच्या मातीत रुळलं इतकी की त्यांनी डुबेर गावची कुलदैवता देखील आपली करून घेतली किसनलाल सारडा हे अखिल भारतीय विडी उद्योग महासंघाचे अध्यक्ष होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे देखील ते अध्यक्ष राहिले त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा किस्सा सांगत झाला तर तो हमीद दलवाई यांच्यावर सांगावा लागतो हमीद दलवाई मुस्लिम समाजात सुधारणा घडून आणण्यासाठी आग्रह होते आचार्य अत्रेंच्या मराठामध्ये ते नोकरी करत होते ते राज्यभर फिरायचे आणि ही जबाबदारी पार पाडायची साहजिकच त्यांच्या कामासाठी पैसे अपुरे पडत अशा वेळी सारडा यांनी दलवाईंना महिना पाचशे रुपये पगार देण्याची तरतूद केली कोणत्याही कामाविना मोबदला देण्याची पद्धत होती पुढे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांना रेल्वेच्या वर्ग एकचा चा आजीवन मोफत पास देण्यात आला वीस ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर साली सारडा व यशवंतराव चव्हाण यांच्या पत्रातून ही गोष्ट समजली सारडा यांनी आपल्या परोपकारांची कुठे वाच्यता केली नव्हती स्वतःच्या पैशातून बी एन सारडा या महाविद्यालयाची इमारत त्यांनी बांधून पूर्ण केली वारकरी समाजासाठी धर्मशाळा बांधण्यापासून ते समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या पाठीमागे उभे राहण्याची कामगिरी सुद्धा उंचा बिढनं पार पाडली या गोष्टी तर महत्वाच्या आहेतच शिवाय एखाद्या गावातून एक ब्रँड उभं राहणं तब्बल वीस हजार महिलांना काम मिळणं व कामगारांना हक्काचं मानधन मिळणं या गोष्टी देखील तितकेच महत्त्वाच्या वाटतात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा माहितीसाठी किस्स्यांसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका